हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झिम्मा 2 या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि एक फील गुड मुमेंट असते ना, तसा कुठेतरी वाटलं हा ट्रेलर बघितल्यानंतर. आत्ता माझ्याबरोबर निर्मला आहे, म्हणजेच अभिनेत्री निर्मिती सावंत, आणि खूप सुंदर दिसत आहेत त्या. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू, थँक्यू सो मच. मी आमच्या ग्रुपबरोबर येणं मिस केलं होतं, पण आज बरं झालं, आज इथे ह्याला ट्रेलरच्या रिलीजला भेटलो, कारण मला खूप आवडतं राजश्री मराठीवर यायला. पण ताई क्या कमाल दिसताय तुम्ही, म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा मला भेटता ना, मी बघते की तो नेकपीसचं एक काहीतरी एलिमेंट कडकच असतो. ॲक्च्युली हेच हवं असतं मला, बायकांनी ते बघावं आणि बायका खुश व्हाव्यात. आणि आत्ता एक इंटरव्ह्यू केला मी, त्याच्यात पुरुष पण विचारत होते हे किती छान आहे, आणि मला वाटलं अरे वा, त्यांना बहुतेक त्या पुरुषांना कळत असावं दागिन्यांमधलं काही काही काही. पण खरंच सांगते मी, मला असं छान हटके राहायला आवडतं. आणि पुन्हा एकदा तेच की मी काही स्लेम ट्रिम ब्युटी नाही आहे, सो बाकीच्या गोष्टीतून मी स्वतःला प्रेझेंट करायचा प्रयत्न करते. आपण जेव्हा लास्ट टाईम बोललेलो, तुम्ही मला सांगितलं होतं की सुनबाई तुमच्या सगळं स्टायलिंग करतात, आजचं स्टायलिंगचं क्रेडिट कोण आहे? तेच सांगते मी, हे मी कुठून आणते, कुठून म्हणजे हे आपलं एक बंगाल एक्झिबिशन लागलं होतं, तिथून मी घेतलं होतं की फार सुंदर देवी ती वाटली मला, आणि तिथून घेतलं होतं. मी खूप गोष्टी आणून ठेवते घरी, पण त्याचं योग्य ते जोडी लावं म्हणतो ना आपण, तसं माझी सुनबाई करते. म्हणजे मम्मा आज तू ही साडी नेस आणि त्याच्यावर हे घाल, हे सगळं ती सांगते, कारण ती जेजेची आर्टिस्ट आहे, तिला कलर कॉम्बिनेशन आणि सगळं कलर पॅलेट सगळं माहिती आहे. सो ती ते सांगते, मग तू हे घाल, तू ते घाल, हे छान दिसेल. मी तसं करते, अशी सून प्रत्येकाच्या आयुष्यात यावी. का सुंदर ट्रेलर या दिवाळीच्या निमित्तानं तुम्ही एक भेट दिलाय प्रेक्षकांना असं म्हणूया. जेव्हा इथे आम्ही बघितलं ना, तुम्ही सगळ्या एन्जॉय करत होतात, म्हणजे ती जी मुवमेंट असते ना की आपण काम केले ते तो ट्रेलर बघून तुम्ही धमाल करत होतात, अशीच धमाल जेव्हा तुम्ही शूट केलं तेव्हाही झाली? अशीच धमाल झाली तेव्हाही. मी धमालचं एक उदाहरण देते. माझ्या एका सीनला ना ढोमे आहे ना आपला डिरेक्टर, सॉरी असं सांगायचं नसतं पण तरी सांगते मी, त्याला मी बाहेर काढला, कारण तो एवढा हसत होता चालू टेकमध्ये, आणि मला ते ऐकू येत, म्हणजे असा एवढा हसत होता, मला ऐकू येत होतं चालू टेकमध्ये. मी म्हटलं ढोम्या नको ना हसू, मला पण हसू येत आहे. मग म्हटलं दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, तरी तो हसत होता. मग त्याला म्हटलं तू बाहेर जाऊन थांब. मला म्हणाला अगं इंडस्ट्रीत कळलं तर काय होईल की एका डिरेक्टरला एक ॲक्ट्रेस सांगते तू बाहेर थांब, मी सीन करते म्हणून. तसं माझ्या एका सीनला आमचा DOP जो कॅमेरामन आहे तो आणि ढोमी असे बाजूबाजूला उभे राहून ते बघत होते कॅमेरामधून, तो इतकं त्याला हसायला येत होतं त्या सीनमध्ये, तो चावला ढोमेच्या खांद्याला. तो चावला कारण त्याला ते हसू बाहेर फुटू द्यायचं नव्हतं म्हणून. म्हणजे इतकी धमाल करायचो आम्ही तिथे, आणि म्हणजे माझे मार तर सगळेच जण खायचे विचारे की तू इथे सिद्धाने तो खूपच खाल्लाय मार, पण ते मार म्हणजे मज्जा गंमत. येस, आणि जेव्हा पहिला पार्ट आला ना लॉकडाऊन नंतर, अगदी 50%च्या कॅपॅसिटीवर सुद्धा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, आणि आता भाग 2 येतोय. पण ताई जेव्हा हेमंतनी पुन्हा एकदा सांगितलं असेल की तीच मजा असणार आहे आणि एक स्टेप अप आपण आहोत, एक काय फिलिंग होती कलाकार म्हणून, कारण इतकी सुंदर ही भूमिका आहे निर्मलाची, किती ओव्हरवेलमिंग? खूप खूप छान वाटलं, पण त्याच क्षणी माझ्या असं झालं मनात आलं की बापरे, म्हणजे आता लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असणार, की तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर तुम्हाला जेव्हा वन्स मोर मिळतो तेव्हा जर म्हणजे समजा संगीतात एखादी तान घेतली तुम्ही आणि वाह क्या बात है असं म्हणून प्रेक्षकांनी वन्स मोर तुम्हाला दिला, की तुम्ही ती तान खाली नाही आहे होतं, तुम्हाला त्या वर न्यायला लागतं ते सगळं, तर तसं जाऊ ना आपण, तसं होईल ना. पण मग स्क्रिप्ट झालं सगळं फायनल, बरेच त्याच्यावर मेहनत घेऊन चेंजेस करून स्क्रिप्ट झाल्यानंतर मग वाटलं की येस आपण आत्ता प्रेक्षकांच्या अपेक्षांपर्यंत पोहोचू शकू. म्हणजे ना या व्यक्तिरेखेबद्दलची क्यूट गोष्ट म्हणजे जेव्हा हातामध्ये ग्लास असतो ते जे काही सीन असतात ना ते कमाल असतात. ते कसे शूट होतात नेमके, कसं हेमंत करून घेतो तुमच्या?
अरे तुला गम तुम तुम्हाला सगळ्यांनाच मज्जा वाटेल या गोष्टीची. मी मला कुठलंही व्यसन नाही आहे. दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू, चहा कसलंच व्यसन नाही. आणि माहीत नाही कसे ते, पण ते दारूचे सीन खूप छान होतात माझ्याकडून. मला बरेच जण विचारतात तर मला असं वाटतं मे बी ऑब्झर्वेशन असेल का, पण मी असं काही ऑब्झर्वेशन कधीच कोणाचं करत बिरत नाही. माहीत नाही, मला असं वाटतं की मी विचार केला की निर्मला जर ती अशी गावची आहे आणि ती अशी मोकळी ढाकळी बाई आहे आणि तिने जर ती दारू प्यायली आणि तिथल्या चढली बिचारीला तर ती कशी वागेल. पण मी खरं सांगू, मी तेव्हा काही असा विचार नाही करत की ती म्हणजे जे आता लोकांना खूप आवडतं आहे ना जे हे जे काय आहे ना, हे मला माहिती नाही, हे हे आलं, हे आलं, हे आतून येतं. मी फक्त स्वतःला बजावते की आत्ता तू निर्मला कोंडे पाटील आहेस. जे हे सगळं मी बजावलेलं असतं. मी जेव्हा शूटला जाते किंवा उभी राहते तेव्हा मी स्वतःला बजावते की आता तू निर्मिती सावंत नाही आहेस, तू निर्मला कोंडे पाटील आहेस. आय डोंट नो, त्या रिॲक्शन्स आतून येतात आणि मग त्या लोकांना आवडतात. जिम्मामध्ये फक्त साहेब होते, जिम्मा 2 मध्ये सुनबाईसुद्धा आली आहे आणि सुनबाईला घेऊन सासूबाई गेल्या आहेत आता रियुनियनला. सो त्या सुनबाईंबरोबरचं कसं नातं झालं एकदम छान ऑन स्क्रीन ऑफ सुनबाई. जर तुम्ही तो टीझर पाहिला असेल जेव्हा साहेब सांगतात की अच्छा जात आहे मग सुनबाईंना पण घेऊन जात, तेव्हाची जर तुम्हाला रिॲक्शन आठवत असेल निर्मलाची, ती कुठं तर रिलेशन तसंच असतं, ती कुठंच असतं. मला वाटतं की म्हणजे एक माझं निर्मिती सावंत तिच्या सुनेबरोबर असं रिलेशन टचवूड जगावेगळंच आहे, म्हणजे ते वेगळंच आहे. पण जनरली सासू सुनेचं रिलेशन हे असंच असतं, ती कुठंवालंच असतं रिलेशन. की आता आमच्या मैत्रिणीनं सगळ्यांमध्ये ती कुठे एवढी, पण तिथे गेल्यानंतर त्या दोघींमध्ये काय घडतं, काय होतं, त्या कशा वागतात, सुनेला कळतं का सासू कशी आहे, काय धमाल. अगदी खरं आहे, आणि सगळी धमाल प्रेक्षक पाहणार आहे 24 तारखेला थिएटर्समध्ये. ताई काय सांगाल प्रेक्षकांना थिएटरपर्यंत यायचं, कारण 1 नी धुमाकूळ घातला होता खेळू जिम्मा ग आणि पुन्हा एकदा तेच आहे, काय सांगाल. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुमच्याच भरोशावर आम्ही झिम्मा 2 केला आहे, कारण तुम्ही इतका प्रतिसाद दिला झिम्मा 1 ला. सो तुमच्या भरोशावर हा झिम्मा 2 केला आहे, तर तुम्ही तो भरोसा आता तोडू नका. थिएटरमध्ये जा, सिनेमा बघा आणि आम्हाला कळवा नक्की कसा वाटला सिनेमा. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा ताई. थँक्यू सो मच. थँक्यू.